वेलकम फ्रेंड्स, मसाला पापडी कशी बनवायची ते मी या व्हिडिओमध्ये शेअर करते आहे। तर ही कुरकुरीत आणि खुसखुशीत बनण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत रहा। मसाला पापडी बनवण्यासाठी मी घेतला आहे गव्हाचं पीठ। हे गव्हाचं पीठ मी 2 कप घेणार आहे। हा ओवा घालायचा आहे, तिखट, मीठ, बडीशेप पावडर, हा बारीक रवा घ्यायचा आहे आणि हे बेसन पीठ आहे। कालवून घ्यायचं आहे, मुटका होतोय का चेक करूया। हे असं तयार होतंय म्हणजे आपलं मोहन बरोबर झालेलं आहे। तेल मी बरोबर घातलेलं आहे। मी जवळजवळ 1/4 कप पाणी घेतलेलं आहे। आता यापैकी आपण किती पाणी लागतं ते बघूया। आपलं तयार झालेलं आहे, खूप टाईट भिजवलं आहे आणि हे पीठ मी अर्धा तास तरी ठेवून देणार आहे। याच्यामध्ये रवा आहे त्यामुळे ते पीठ अर्ध्या तासानंतर फुगेल, तर त्यासाठी मी ठेवून देणार आहे। आता हे थोडस तेल घालून घेऊया। इथे मला 2 कप गव्हाचं पीठ भिजवायला 1/4 कप पाणी लागलेलं आहे। या प्रमाणामध्ये पीठ भिजवायचं आहे। अर्ध्या तासानंतर हे पिठाचे मी काही बॉल्स बनवून घेतलेले आहेत आणि आता ह्यापासून आपण पोळी लाटून घेणार आहोत। हे पोळी अशी मी एवढी जाड ठेवलेली आहे, एवढी पातळच करायची आहे, जास्त जाड करायची नाहीये पोळी। इथे आता पोळी लाटून झालेली आहे आणि ह्या पोळीला फोर्कच्या साह्याने काही आपण होल्स पाडून घेऊयात की जेणेकरून ही पुरी फुगणार नाही। आता ही पोळी पलटून त्याच्या दुसऱ्या साईडला पण होल्स करून घ्यायचे आहेत। एका ग्लासच्या साह्याने मी आता पापडी कट करून घेते। पुऱ्या आता तळण्यासाठी तयार झाले आहे। मी अजून काही पुऱ्या बनवून घेते आणि हे पीठ आहे आपण आपल्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया। या पुऱ्या आता रेडी झाल्यात, अजून पुऱ्या बनवायच्या आहेत पण ह्या ड्राई होऊ नयेत म्हणून मी ह्या फ्राय करायला घेते। इथे मी गॅस पेटवला आहे, कढई गरम करत ठेवली आहे। तेल आता चांगलं गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे।
या पुऱ्यांचा कलर थोडासा चेंज झालाय, आता या झालेल्या आहेत तर या मी काढून घेते. या पापड्या गव्हाच्या पिठापासून बनवल्या असल्यामुळे किंचित ब्राऊन कलर त्याला येतो, मैद्याच्या पापडीप्रमाणे त्या पांढऱ्या दिसत नाहीत. हा फरक तुमच्या लक्षात आलाच असेल. इथे मी सर्व पापडे आता तळून घेतलेले आहेत, आता त्याचा चाट बनवायचा आहे. कुरकुरीत पापडे आता तयार झालेले आहेत, यातली एक पापडी मी आता मोडून बघते. या पापड्या महिनाभर राहू शकतात, महिनाभर तुम्ही स्टोअर करू शकता. तसंच या पापड्या तुम्ही चहाबरोबर टी टाईम स्नॅक म्हणून पण खाऊ शकता. मी आता याचा एकदम टेस्टी असा चाट बनवणार आहे, पापडी चाट. बाहेर किंवा ठेल्यावरती जी पापडी चाट असते ती मैद्यापासून बनवलेली असते, पण तुम्ही या पद्धतीने घरच्या घरी गव्हाच्या पिठाची कुरकुरीत पापडी बनवू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही जर पापडी बनवून ठेवली तर तुम्हाला पाहिजे तेव्हा पापडी चाट बनवून खाता येईल आणि कोणत्याही पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. तसंच चहाबरोबर पण ही पापडी सर्व्ह करता येते. तर फ्रेंड्स, गव्हाच्या पिठाच्या पापडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. बाय.